आता इक्वेशन आहेत एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू सिक्स, नंतर एक्स मायनस वाय प्लस झेड इक्वल टू टू, एक्स प्लस टू वाय मायनस झेड इक्वल टू टू, हे थ्री इक्वेशन आहेत. तर ह्या इक्वेशन चं आपल्याला सोल्युशन काढायचंय. म्हणजे काय करायचंय, आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची, नंतर वाय ची व्हॅल्यू काढायची आणि झेड ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे सोल्युशन काढण्यासाठी, dx अपॉन डी वाय इक्वल टू डी वाय अपॉन डी अँड झेड इक्वल टू डी झेड अपॉन डी. मग इथे आपण डी ची व्हॅल्यू काढू, म्हणजे dx dy dz ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे, नंतर dx ची व्हॅल्यू काढायची आहे, डी वाय ची व्हॅल्यू काढायची आहे, डी झेड ची व्हॅल्यू काढायची, आणि त्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. तर आधी आपण आता डिटर्मिनंट तयार करू. आता इथे डी हा आपल्याला डिटर्मिनंट लिहायचा. तर इथे आता आपण कोणते एलिमेंट लिहिणार आहे, तर व्हेरिएबल नाही घ्यायचे, आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचे. ते आपण काय लिहित असतो कॉन्स्टंट. आता एक्स ह्याचा कॉन्स्टंट काय आहे, इथे वन आहे, वन. नंतर वाय ह्या कॉन्स्टंट चा ह्या व्हेरिएबलचा कॉन्स्टंट आहे वन. इथे कोएफिशियंट कोणता आहे, वन. इथे एक्सचा कोएफिशियंट वन, इथे निगेटिव्ह वन, आणि इथे वन, इथे वन टू अँड निगेटिव्ह वन. तर हा डिटर्मिनंट आहे, हा आपण सॉल्व्ह करू. आता सॉल्व्ह करण्यासाठी एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. मग डी इक्वल टू पहिल्यांदा मल्टीप्लाय करायचे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधल्या एलिमेंट टी, फर्स्ट रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स आर निगेटिव्ह वन वन टू निगेटिव्ह वन, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. नाउ निगेटिव्ह वन इन टू निगेटिव्ह वन मीन्स वन, मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धनसंख्या असतो म्हणून इथे वन घ्यायचे. मायनस टू इंटू वन, टू इंटू वन टू. आता इथे आपल्याला वन ही मल्टीप्लाय करायचे, पण आधी निगेटिव्ह घ्यायचे, मायनस करायचे आणि मग मल्टीप्लाय करायचे. नाउ टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे हे 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 एलिमेंट नाही घ्यायचे, रिमेनिंग एलिमेंट्स आर वन 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 अँड निगेटिव्ह वन, वन इंटू निगेटिव्ह वन निगेटिव्ह वन, मायनस करायचे वन इंटू वन वन. आता त्यानंतर प्लस, प्लस वन, वन ही मल्टीप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. म्हणजे हे एलिमेंट्स आहेत, म्हणजे हा जो डिटर्मिनंट तयार झालेला आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे सेकंड ऑर्डरचा. हे जसं सॉल्व्ह केलं त्या पद्धतीने वन इंटू टू टू अँड वन इंटू निगेटिव्ह वन मीन्स निगेटिव्ह वन, इथे आपण मायनस करत असतो मायनस निगेटिव्ह वन. आता हे सॉल्व्ह करू, वन निगेटिव्ह वन मायनस वन निगेटिव्ह टू प्लस वन, टू प्लस टू प्लस वन होणार इथे थ्री. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, वन इंटू निगेटिव्ह वन निगेटिव्ह वन निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. इथे मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामुळे आपण इथे दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन, टू मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर, वन इंटू टू टू आणि इथे प्लस थ्री. मग निगेटिव्ह वन प्लस फाईव्ह मीन्स फोर, ते फोर डी इक्वल टू फोर. तर इथे डी ची व्हॅल्यू आपण काढली. आता डी एक्स काढू आपण, डी एक्स, डी एक्स काढण्यासाठी काय करायचं, आपल्याला फक्त फर्स्ट कॉलम चेंज करायचा ह्या डिटर्मिनंटचा. आणि तिथे आपल्याला मग डी वन डी टू डी थ्री लिहित असतो आपण, म्हणजे हे जे आहे आर एच एस चे कॉन्स्टंट लिहायचे सिक्स टू अँड टू, अँड राईट रिमेनिंग कॉलम ऍज इट इज, वन निगेटिव्ह वन टू वन वन निगेटिव्ह वन. आता परत हा डिटर्मिनंट ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. डी एक्स इक्वल टू सिक्स ने मल्टीप्लाय करायचे. आता हा डिटर्मिनंट घ्यायचा वन निगेटिव्ह वन इंटू निगेटिव्ह वन मीन्स वन, वन मायनस टू इंटू वन टू मायनस वन, टू इंटू निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू, टू इंटू वन टू मायनस करायचे. मग प्लस वन, टू इंटू टू फोर, नऊ टू इंटू निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू, पण मायनस असल्यामुळे इकडे पॉझिटिव्ह घ्यायचे. मग प्लस टू इक्वल टू सिक्स निगेटिव्ह वन निगेटिव्ह वन निगेटिव्ह फोर प्लस वन अँड फोर प्लस टू सिक्स. ते सॉल्व्ह करू, निगेटिव्ह सिक्स निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह फोर प्लस सिक्स मीन्स हिअर डी एक्स इज ऑल्सो फोर, डी एक्स इक्वल टू फोर. निगेटिव्ह सिक्स प्लस सिक्स मायनस सिक्स सिक्स इक्वल टू झिरो अँड रिमेनिंग इज फोर. मग तिथे डी एक्स ची व्हॅल्यू पण निघाली, ह्यावरून आपण एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी मीन्स फोर अपॉन फोर इक्वल टू वन, फोर अपॉन फोर इक्वल टू वन, एक्स इक्वल टू वन. तर डी वाय काढायचे आपल्याला, डी वाय इक्वल टू इथे हा फर्स्ट कॉलम तसाच ठेवायचा आहे, सेकंड कॉलम चेंज करायचा आहे सिक्स टू टू, सिक्स टू टू
थर्ड कॉलम तसा ठेवायचा आणि सॉल्व्ह करायचा रिटर्नमेंट. आता वन मल्टिप्लाय केले टू इंटू निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू निगेटिव्ह टू मायनस टू इंटू वन टू तर इथे मायनस सिक्स करायचं वन इंटू निगेटिव्ह वन निगेटिव्ह वन वन इंटू वन मायनस वन नंतर आता वन मी आपल्याला मल्टिप्लाय करायचं प्लस वन घ्यायचे वन इंटू टू टू वन इंटू टू टू मायनस करायचे हे सॉल्व्ह करायचं आता तर डी वाय इक्वल टू एट मग वाय इक्वल टू डी वाय अपॉन डी मीन्स एट अपॉन फोर मीन्स फोर म्हणजे वाय ची व्हॅल्यू निघाली वाय इक्वल टू टू तर डी झेड आपल्याला आधी ट्रिगोनमधून घ्यावं लागणार आहे फर्स्ट अँड सेकंड कॉलम ऍज इट इज निगेटिव्ह वन टू थर्ड कॉलम चेंज करायचा सिक्स टू टू सिक्स टू टू आता हा सॉल्व्ह करायचा एक्सपान्शन करायचा याचं डी झेड इक्वल टू ट्वेल्व डी झेड इक्वल टू ट्वेल्व डेअर फोर झेड झेड इक्वल टू डी झेड डिवाइडेड बाय डी डी झेड आहे 12 and D I 4 3 4 is 12 Z equal to 3 Answer X equal to 1 Y equal to 2 and Z equal to 3 are solutions of given equation म्हणजे X Y Z ह्याच्या किमती जर आपण इथे ह्या इक्वेशन मध्ये ठेवल्या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जर आपण X बरोबर 1 Y बरोबर 2 आणि Z बरोबर 3 असं घेऊन जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे आता इथे X equal to 1 Y equal to 2 म्हणजे 3 झाले आणि Z equal to 3 3 plus 3 6 इथे सिक्स आहे आणि त्या साईडला सिक्स आहे आणि ह्या तिन्हीची ऍडिशन सुद्धा सिक्स आहे म्हणजे हे सोल्युशन जे आपण काढलेले आहे ते आन्सर बरोबर आहे. तसंच तुम्ही सेकंड इक्वेशन मध्ये एक्स वाय झेड व्हॅल्यू ठेवायची आणि इकडे टू आन्सर येते का नाही बघायचं. थर्ड इक्वेशन मध्ये सुद्धा तुम्ही एक्स इक्वल टू वन वाय इक्वल टू टू अँड झेड इक्वल टू थ्री असं इथे ठेवून इथे इक्वल टू टू येतं का नाही त्याचा पडताळा करा व्हेरीफाय करा.